जो महत्त्वाचा आपला आजचा विषय होता करोनाच्या किंवा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 या अकाउंटला राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्यापरीने आर्थिक मदत करावी अशा स्वरूपाचं माननीय सहकार मंत्री महोदय यांनी कालच अपील केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल सहकार कायद्याच्या सेक्शन 69 मध्ये एक प्रोव्हिजन आहे कॉन्ट्रीब्युशन टू दी पब्लिक पर्पजेस. तर आताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकरता रिलीफ मेजर्स घेण्याकरता शासनाला फार मोठ्या मदतीची आर्थिक मदतीच्या निधीची गरज आहे. आपण ऐकलं असेल की मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमधून मोठ्या कंपन्यांनी काही कोट्यावधी रुपयाची मदत डिक्लेअर केलेली आहे आणि काही रक्कम सीएम रिलीफ फंडाला जमा पण झालेली आहे. तर सहकार क्षेत्रामध्ये यापूर्वीचा आपला अनुभव असा आहे की ओडिशामधलं वादळ असेल किंवा सुनामी सारखी काही मोठी आपत्ती असेल केरळमध्ये झालेला महापूर असेल अशा प्रत्येक नॅचरल कॅलॅमिटीच्या वेळेला आपल्या सहकार क्षेत्रातल्या संस्थांनी मदत केलेली आहे. या पार्श्वभूमीवर सुद्धा राज्यातल्या फक्त हाऊसिंग सोसायटी नव्हे सर्व सहकारी संस्थांनी सीएम रिलीफ फंडाला भरीव मदत करावी अशी सहकार मंत्री महोदयांनी कालच अपील केलेली आहे. आणि सेक्शन 69 मध्ये जे प्रोव्हिजन आहे की अशी मदत करण्याकरता आपल्याकडे महाराष्ट्र राज्य संघ राज्य सहकारी संघ या नावाची एक अपेक्स बॉडी आहे विच इज लोकेटेड इन पुणे. त्या संघाची आपल्याला परमिशन घ्यावी लागते. त्या परमिशनला सध्याच्या परिस्थितीमध्ये वेळ लागू शकतो म्हणून त्याला ब्लँकेट एक्झेम्पशन देण्याकरता शासन स्तरावर आता प्रस्ताव प्रोसेसमध्ये आहे. त्याच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय होईल आणि तो एकदा निर्णय झाल्यानंतर संस्थांना त्या संघाच्या परमिशनची गरज भासणार नाही. डायरेक्टली त्यांच्या प्रॉफिट मधली 20% या कमाल मर्यादेपर्यंतची रक्कम 20% मॅक्झिमम 20% ऑफ द नेट प्रॉफिट ऑफ द लास्ट इयर बॅलन्सशीट तेवढी रक्कम ते सीएम रिलीफ फंडाला मदत स्वरूपात देऊ शकतात. तर मुंबई शहरातल्या सर्व सहकारी संस्थांनी प्रामुख्याने हाऊसिंग संस्थांनी या रिलीफ फंडाला मदत करावी अशी सहकार विभागाच्या वतीने आणि माननीय सहकार मंत्री मोदी यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो.